आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आज कोरोनानं सगळीकडे थैमान घातलंय। या काळामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणजे कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलंय आणि यामुळेच कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला हे इंजेक्शन दिलं जातं। लोक रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कितीही पैसे मोजायला तयार होते, पण रेमडेसिवीर जीवघेणं ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा बोललं गेलं। त्यामागचं कारण म्हणजे देशामध्ये बनावट रेमडेसिवीरची सुरू असलेली विक्री। मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पोलिसांनी बनावट रेमडेसिवीरच्या नेटवर्कचा पर्दाफाश केलाय। रेमडेसिवीर खरेदी करताना सावधान, बनावट रेमडेसिवीरच्या नेटवर्कचा पर्दाफाश। अनेक राज्यांमध्ये बनावट रेमडेसिवीरची विक्री। देश कोरोनाच्या संकटातून जात असताना काही लोक मात्र स्वतःची तिजोरी भरण्यासाठी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचं उघड झालंय। कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणजे कोरोना रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरलंय। देशभरातून त्याला मोठी मागणी आहे, मात्र काही लोक हे बनावट रेमडेसिवीरची विक्री करत असल्याचं उघड झालंय। संकट काळातही परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या अशा सैतानी प्रवृत्तींविरोधात आता देशभरात कारवाईला सुरुवात झालीय। देशाच्या विविध राज्यांमध्ये कोरोना काळात बनावट औषध तसंच काळा बाजार करणाऱ्यांचा आता पर्दाफाश झालाय। हा चेहरा जरा निरखून बघा। हा आहे मध्य प्रदेशातील जबलपूर सिटी हॉस्पिटलचा मालक सरबजीत सिंग मोखा। या सैतानानं कोरोनाच्या रुग्णांना बनावट रेमडेसिवीर दिल्याचं उघड झालंय आणि त्याचमुळे त्याच्यावर NSA अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। कोरोना काळातील सर्वात धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या जबलपूरच्या सिटी हॉस्पिटल मध्ये उघडकीस आली आहे। 10 मेला जबलपूरच्या सिटी हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा मारला, कारण या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना बनावट रेमडेसिवीरचं इंजेक्शन देण्यात आलं होतं। एवढंच नाही तर या रुग्णालयाचा मालक सरबजीत सिंग मोखाने इंदूर मधून आणखी 500 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन मागवले होते। धक्कादायक बाब म्हणजे आपल्या रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांनाच तो हे बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन देणार होता। केवळ पैशांसाठी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हा सैतानी प्रकार आता उघडकीस आलाय। दरम्यान पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी सरबजीत सिंग चक्क रुग्ण म्हणून आपल्याच रुग्णालयात भरती झाला होता, पण पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही। जबलपुर के सिटी हॉस्पिटल में भर्ती कोरोना मरीजों को 500 नकली रेमडेसिवीर इंजेक्शन लगाने के मामले में एक और हैरान करने वाला सच सामने आया है। अस्पताल के मालिक सरबजीत सिंह मोखा को पुलिस पूरे शहर में ढूंढती रही, लेकिन वो अपने ही अस्पताल के कोरोना वार्ड में भर्ती मिला। जांच करने पर उसका कोरोना टेस्ट नेगेटिव आया। अब पुलिस को इस बात का यकीन है कि इतने बड़े अस्पताल में सिर्फ 500 नकली रेमडेसिवीर इंजेक्शन नहीं मंगाए गए होंगे, इसलिए पुलिस पूछताछ में सरबजीत सिंह मोखा से ये जानने की कोशिश कर रही है कहीं ये तादाद नकली रेमडेसिवीर इंजेक्शन लगाने की तादाद ज्यादा। इंजेक्शनचा पुरवठा केला जात होता का
या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करण्याचा प्रयत्न मध्य प्रदेश पोलिसांकडून केला जातोय. मध्य प्रदेशात बनावट रेमडेसिवीरच्या नेटवर्कचा पर्दाफाश झाल्यानंतर आता राज्य सरकारने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. बनावट औषधांची विक्री करणाऱ्यांना जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्याचा विचार मध्य प्रदेश सरकार करत आहे. शिवराज सिंह की सरकार है, कोई भी कितना भी बड़ा माफिया हो, चाहे वो ड्रग माफिया हो, चाहे वो भू माफिया हो, हम नहीं बख्शते किसी को. इस रैकेट को भी हमारी पुलिस नहीं पकड़ा है, ये हमारे राज्य में संचालित नहीं हो रहा है, इसका उत्पादन कहीं और था. और हम आज आपको बता रहे हैं कि वो गुजरात में जहां इसका उत्पादन था वो जेल में है व्यक्ति, और उसको हम जेल से भी मांग करेंगे और मध्य प्रदेश लाएंगे, मध्य प्रदेश की जेल में उसको रखेंगे और इसकी तह तक जाएंगे, छोड़ेंगे नहीं. नरपिशाच हैं ये लोग, तो लोगों की जिंदगी के साथ इनने जो खेल बरपाया ये बख्शने के काबिल नहीं है, इन पर कोई दया या रहम की आवश्यकता नहीं. कोरोनाच्या संकट काळात लोक एकमेकांची मदत करत असताना सरबजीत सारखे काही सैतान मात्र पैशाच्या हव्यासापायी कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळतायत. अशा या सैतानांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अतिशय धक्कादायक असलेला हा सगळा प्रकार जे कधीच होऊ नये, कोणाच्याच बाबतीत करू नये. आणि सध्या तर रुग्ण ऑक्सिजन, इंजेक्शन, बेड, वेंटिलेटर या सगळ्याकरता इतके धडपडत आहेत, अशा रुग्णांशी तर कधीच नाही. पण ठीक आहे, असं झालं. महाराष्ट्रात काही थेट नाही पण अशी काही उदाहरणं समोर आली होती बनावटीची, आणि त्यावरही सुद्धा कारवाई झाली. या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. डॉक्टर यशवंत देशपांडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, IMA चे माजी अध्यक्ष. यासोबतच डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, टास्क फोर्सचे सदस्य आहेत महाराष्ट्र सरकारच्या. आणि जगन्नाथ शिंदे आहेत, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आपल्या तिघांचंही स्वागत. सगळ्यात पहिला प्रश्न डॉक्टर देशपांडे आहे ना. डॉक्टर देशपांडे, मुळात अशी काही विशिष्ट गोष्टी सांगता येतील जर का, म्हणजे आता आपल्याकडे गेल्या काही काळात रेमडेसिवीर उपलब्धसुद्धा व्हायला लागले आहेत, त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता थोडी कमी आहे, पण आपल्याकडे आपल्याला मिळालेलं रेमडेसिवीर हे खरं आहे खोटं आहे हे ओळखण्याची काही प्राथमिक काही लक्षणं आहेत? हे बघा, मेडिकल प्रॅक्टिस जी आहे ना ही पूर्णतः विश्वासावर अवलंबून आहे. आता तुम्ही जे म्हणाले की जेन्युइननेस रेमडेसिवीरचा जर आपल्याला पडताळून बघायचा असेल तर मला सांगा, कोविड वॉर्ड जो असतो त्याच्यामध्ये कुणालाही येण्याची परवानगी नसते, आणि त्यामध्ये ते जे इंजेक्शन आहे ते तिथे ठेवण्यात येतं, ते नर्स द्वारा देण्यात येतं किंवा तिथे उपस्थित असणारे कर्मचारी जे आहे त्यांच्याद्वारे देण्यात. आता प्रश्न असा आहे, जर कुंपणच शेक खायला लागलं तर मग त्याच्यावर आपण कसं हे ठेवायचं, त्याची हे कशी करायची? कारण असा प्रकार जो आता मध्य प्रदेशातला जो प्रकार आहे तो अतिशय धक्कादायक आहे, की ज्याच्यामध्ये बनावट पद्धतीचे रेमडेसिवीर इंजेक्शन जे आहे त्यांनी तयार केले आणि अशा प्रकारे रुग्णांची फसवणूक केली. पण आपल्या इथे काही ठिकाणी असं बघण्यात आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये की रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या ऐवजी दुसरं इंजेक्शन देण्यात आलं, म्हणजे ऍसिडिटीचं इंजेक्शन असो किंवा अजून कुठल्या रोगाकरता असलेलं इंजेक्शन असो ते देण्यात येऊन ते रेमडेसिवीर इंजेक्शन तिथे चोरण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याचा काळाबाजार करण्यात आला. तर त्याच्यामुळे शेवटी हा सगळा विश्वासाचा प्रश्न असतो. आणि आपण म्हणजे डॉक्टर्स तिथे तिथे उपस्थित असणारे कर्मचारी, काम करणाऱ्या नर्सेस या सगळ्या विश्वासातल्या असतात आणि त्या विश्वासानेच काम करतात. तुम्हाला सांगतो मी प्रत्येक ठिकाणी काय असतं की एक ह्युमन नेचर जे आहे ते सगळ्या क्षेत्रात आहे. हे अपवादात्मक लोक सोडले तर ज्या पद्धतीने डॉक्टर्स, नर्सेस आणि सपोर्टिंग स्टाफ सध्या कोविडच्या दरम्यान काम करतायत ते अक्षरशः स्वतःच्या जीवावर उतार होऊन वाखाणण्याजोगे असं काम करतायत. त्याच्यामध्ये किती डॉक्टर लोक किंवा नर्सेस जे आहेत ते देखील मृत्युमुखी पडले. त्याच्यामुळे हे असे जे असतात ते इतके अपवाद असतात की म्हणजे हजारो मध्ये एखादाही नाही किंबहुना त्याच्यापेक्षाही कमी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखादाच डॉक्टर कुठला असेल तो म्हणा किंवा नर्सेस म्हणा, अशा एक दोन नर्सेस म्हणा, तर त्याच्यामुळे आपण पूर्ण वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना
अशाच प्रकारची त्यांची मानसिकता आहे असं आपण ठरवू शकत म्हणू नाही. शकत नाही. बरोबर आहे. हे नाही अतिशय दुर्दैवी आहे. पण नाही डॉक्टर पाहिला देशपांडे याच्यात सरसकट सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा हेतू नाही, पण मन हे असं असतं ना की शंका एकदा यायला लागली की आपण एक गोष्ट दोनदा चाचपडून पाहायला सुरुवात करतो आणि मग पडताळणी करायला लागतो, मग खात्री करायला लागतो, मग दुसऱ्याला विचारायला लागतो की हे असंच आहे ना बाबा. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला तोच आपण डॉक्टर शिंदे आपण आधी जगन्नाथ शिंदेना विचारूयात. शिंदे सर, तुमच्या हाताखालनं इतकी रेमडेसिवीर गेल्या काही काळात गेलेली आहेत, वेळी यावेळी तुम्ही अनेकांना मदतही केलेली आहेत, पण समजा एखाद्याला एक रेमडेसिवीर मिळालं तर त्याच्या बाहेरच्या पॅकिंगवरनं किंवा आतल्या इंजेक्शनवरनं असं काही खुणा आहेत त्याच्या की हे खरं खोटं ओळखता येईल? जसं डॉक्टर म्हणाले तीच गोष्ट आहे, ही विश्वासाची गोष्ट आहे. पण मला एक म्हणायचं आहे की जे कोणी रेमडेसिवीर आणतात तर आपल्या हॉस्पिटलमध्ये खाली केमिस्ट आहे, फार्मासिस्ट असतो, हो त्यांनी जर बाहेरून आणलेली याच्यात बिल आहे का, बिल मागायला पाहिजे. कंज्युमरने सुद्धा बिल मागायला पाहिजे आणि ह्या बिलावरनं तुम्हाला फाइंड आउट करता येतं की त्याच्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यामध्ये तुम्हाला खरं खोटं कळतं. कारण हे जे चॅनलच्या बाहेरून आलेली गोष्ट ही कदाचित ती ती डुप्लिकेट पण असू शकते. आणि मला वाटतं जसे डॉक्टर म्हणाले, जेव्हा अशी ॲक्यूट शॉर्टेज येते, टंचाई येते, तेव्हा काही अँटी सोशल एलिमेंट त्याचा फायदा घेतात. मग पाणी भरलेलं, क्रोसिन भरलेलं किंवा काहीतरी इतर औषधाचं हे देऊन ते दिलं जातं. आणि याच्यामध्ये मला वाटतं पेशंटची सायकोलॉजी जी असते त्यांच्या नातेवाईकांची, की माझा पेशंट जगला पाहिजे, ह्या भावनेने तो सगळं विसरतो आणि मग गैरमार्गाने, कारण याची किंमत 1,000-1,500 असताना 20,000-40,000 देणं म्हणजे कस्टमरला कळायला पाहिजे कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी खाचा कोचा आहे ना. आपण त्याचं बिल जर 100% घेतलं आणि फार्मसिस्टने आणि कदाचित डॉक्टर किंवा नर्सेसने पाहिलं तर ही चोरी उघडकीस येऊ शकते. बरोबर, म्हणजे काळा त्याच्यातला जो गैरव्यवहार आहे तो उघडकीस येईल. शिंदे सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण शेवटी असं असतं की माझा एखादा नातलग जर का दवाखान्यात ॲडमिट असेल आणि त्याला आत्यंतिक गरज असेल तर वेळेला मी ते 2,500 का 40,000 याचा विचार करत नाही, कारण माझ्यासमोर माझ्या पेशंटचा चेहरा दिसत असतो, माझ्या नातलगाचा चेहरा दिसत असतो आणि त्या डॉक्टर आणि नर्सची धावपळ दिसत असते की त्यांची धावपळ होते की याला वेळेत उपचार कसे देता येतील. आपल्यासोबत डॉक्टर उदय कुलकर्णी आहेत. कुलकर्णी सर, जर का असे काही प्रकार आढळले जसं वेगळंच इंजेक्शन दिलं गेलं किंवा असे प्रकार मधल्या काही काळात आपल्याकडेही झाले होते, तर अशा करता काय कायद्यात तरतूद आहे, त्यांना कशाप्रकारे शिक्षा होऊ शकते किंवा पेशंटच्या दृष्टीने काय काळजी घेतली पाहिजे, त्याच्या नातेवाईकांनी काय काळजी घेतली पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा दर्शकांना माझा एक छोटासा संदेश आहे की एखाद्या गोष्टीवरती सरकारपर्यंत आता ही गोष्ट आल्यानंतर सरकारने त्याचं वाटप जे आहे ते योग्य पद्धतीने होण्यासाठी कलेक्टर मार्फत किंवा कमिशनर मार्फत त्याचं सप्लाय हा सुरू केलाय. आणि आता मला असं वाटतं की याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला ही भीती की काहीतरी बनावट दिलं गेलं ही यायला कारण नाहीये. कदाचित पूर्वीची काही घटना घडल्या असतील, पण आता महाराष्ट्रात तरी आपल्याला सगळा सप्लाय आहे तो कलेक्टर थ्रू डायरेक्टली हॉस्पिटल सप्लाय या पद्धतीने झाल्यामुळे इथे भेसळ किंवा इतर कुठल्या गोष्टी येण्याची शक्यता नाहीये. कायद्याचा विचार केला तर याच्यामध्ये जर विचार केला तर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यापर्यंत तुम्हाला याच्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करता येऊ शकते. त्याप्रमाणे कायद्यात तरतुदी आहेत बनावट करणं, आणि याच्यासाठी आज नाही तर गेल्या 50-60 वर्षापूर्वीचा जर समजा आपण काही जर समजा सिनेमा बघितले असतील तर त्याच्यामध्ये ह्या औषधांचा काळा बाजार किंवा औषधांच्या मध्ये भेसळ या सगळ्या गोष्टी, आपण बनावट औषधं या गोष्टी आपल्याला, म्हणजे आपल्याला या गोष्टी नवीन नाहीयेत, पण याच्यामधला मुख्य भाग कसा आहे की तुमची अगतिकता ही इतक्या टोकाला जाण्यासारखी आज परिस्थिती आहे की ह्या रेमडेसिवीर शिवाय पर्यायच नाहीये का. आयुर्वेदासारखा पर्याय आहे, फक्त हा पर्याय जो आहे हा आपण त्या ठिकाणी पेशंटनी स्वतःहून सांगायला पाहिजे. ठीक आहे, तुला जर समजा रेमडेसिवीर मिळत नाहीये ना, तर मग त्याच्या बदली मला काहीतरी तू त्या ठिकाणी तेवढंच चांगलं आपल्याकडे पर्याय. भारताचं हे सुदैव आहे की भारतामध्ये केवळ एक पॅथी नाहीये तर त्याच्या जोडीला आपली वर्षानुवर्षाची परंपरा असलेली आयुर्वेदासारखी पॅथी सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये या रेमडेसिवीर सारख्या गोष्टींना पर्याय आहे. फक्त तो लोकांनी स्वतःहून सांगितलं पाहिजे, ठीक आहे रेमडेसिवीर पर्यंत मला काहीतरी असं देता येईल का,
की जे त्याला वाचवू शकेल. आणि सुदैवाने आयुर्वेदामध्ये अशी औषधं आहेत की या सायटोकाईन स्टॉर्म ज्याच्यासाठी काम केलं जातं त्या व्हायरसवरती काम करणारं, त्याचं प्रोटीन जे आहे ते डिझॉल्व्ह करण्यासाठी काम करणारं जर समजा रेमडेसिवीर काम करत असेल अँटीव्हायरल म्हणून, मुळात हे ऑफ लेबल औषध आहे. डब्ल्यूएचओनी याच्यावरती सांगितलंय की हे जीव रक्षक औषध नाही. अशा परिस्थितीतही जी ज्याला आपण म्हणतो की मेंटॅलिटी, हर्ड मेंटॅलिटी की नाही मला हेच पाहिजे हेच द्यायला पाहिजे, मग डॉक्टरनी म्हणजे ही जी काही थोडीशी आपली मानसिकता असं बदलायला पाहिजे की मला सक्षम पर्याय अव्हेलेबल आहे तिकडे जायला पाहिजे. तुम्ही सांगितलेली गोष्ट महत्त्वाची आहे, कारण पर्याय केव्हाही उपलब्ध असले पाहिजेत आणि पर्याय उपलब्ध असतील तरच आपल्याला पुढे जाता येतं, नाहीतर आपण सगळेच जण अडकून पडू एखाद्या विशिष्ट गोष्टी करता आणि मग आपल्याला पुढेच जाता येणार नाही. कुठलेही MD डॉक्टरसुद्धा असंच करत असतात, पर्याय शोधत असतात आणि त्यातून मार्ग काढून पेशंटला व्यवस्थित कसं बरं करता येईल याच्या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात. यातल्या दोन गोष्टी फक्त ब्रेकच्या नंतर मला तुमच्या सगळ्यांकडनं जाणून घ्यायचे आहेत. एक, याला पर्याय अन्य गोष्टी आहेत हे अंतिम सत्य नाही असं वारंवार सांगूनसुद्धा अनेकदा डॉक्टर्स काच तेच पुन्हा पुन्हा प्रिस्क्राईब करून पेशंटना देत होते. गेल्या काही काळात त्याचं थोडंसं प्रमाण कमी झालं आहे, महाराष्ट्रात थोडंसं आता उत्पादनही वाढलं आहे, कालच वाशिममधनं पहिली खेप बाहेर पडली. तर या सगळ्याचा आता किती उपयोग होणार आहे, एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जबलपूरमध्ये पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नेटवर्कला सुरुंग लावला खरा, पण त्याची पाळंमुळं गुजरातमध्ये असल्याचं समोर आलं आहे. नुकतंच गुजरात पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा मारला होता आणि त्या छाप्यात मिळालेल्या माहितीवरून जबलपूरच्या सिटी हॉस्पिटलचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनच्या विक्रीचा पर्दाफाश केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देशात बनावट रेमडेसिवीर विक्री करणारं रॅकेट कार्यरत असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे, कारण मध्य प्रदेशातील बनावट रेमडेसिवीरच्या नेटवर्कची पाळंमुळं गुजरातमध्ये असल्याचं समोर आलंय. काही दिवसांपूर्वी गुजरात पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर विक्री प्रकरणी सपन जैन नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. त्याच्या चौकशीत मध्य प्रदेशातील सरबजीत सिंग मोखाचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर जबलपूर पोलिसांनी धडक कारवाई करून सरबजीत मोखाला बेड्या ठोकल्या. सरबजीत प्रमाणेच गुजरातच्या सपन जैननेही अनेक कोरोना रुग्णांना बनावट रेमडेसिवीरचं इंजेक्शन दिल्याचं उघड झालंय. या बनावट इंजेक्शनमुळे दोन राज्यांमधील किती रुग्णांचा बळी गेला असेल याचा अंदाज लावणं कठीण आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या राक्षसांनी अनेक रुग्णांच्या जीवाशी खेळ केलाय. गुजरात पोलिसांनी नुकताच बनावट इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीवर छापा मारला. त्या कंपनीतून जवळपास 1,00,000 बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन देशभराच्या विविध राज्यांमध्ये पाठवण्यात आल्याचं तपासात उघड झालं होतं. त्यापैकी काही इंजेक्शन हे जबलपूरमध्ये पाठवण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर जबलपूर पोलिसांनी सरबजीत सिंगला बेड्या ठोकल्या. तर इकडे गुजरात पोलिसांनी सपन जैनची 3 औषधांची दुकानं सील केली आहेत. रात को 7 तारीख को हमें एक सूचना मिली थी, गुजरात की पुलिस आई थी, उन गुजरात में कुछ नकली रेमडेसिविर इंजेक्शन बरामद हुए थे, उसकी उसका संबंध यहाँ से भी देखा गया था, तो वो सपन जैन नामक व्यक्ति को लेकर गई थी. उस संबंध में जब हमारी पुलिस ने जांच शुरू की तो यह पाया गया कि सिटी हॉस्पिटल के संचालक श्री सरबजीत सिंह जी मोखा ने और अपने जो मैनेजर हैं देवेश चौरसिया और सपन जैन के द्वारा इंदौर से वही नकली रेमडेसिविर इंजेक्शन मंगवाए हैं. लगभग 500 इंजेक्शन उनके द्वारा मंगवाए गए थे. गुजरात मधून कोणकोणत्या राज्यांमध्ये बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन पाठवण्यात आली होती याचा शोध पोलिसांकडून केला जातोय. या रॅकेट मध्ये कोणकोण सहभागी आहे याचाही शोध पोलीस घेत आहेत. आतापर्यंत गुजरात आणि मध्य प्रदेशात या बनावट रेमडेसिवीरची विक्री केल्याचं उघड झालंय. हम लोग एक एक मरीज का देख रहे हैं डिटेल की किसको लगा है किसको नहीं, क्या
गलत इंजेक्शन किसको लगे तो जांच के आधार पर यह इन्वेस्टिगेशन में आएगा तो बताया जाएगा। ये कोई इंजेक्शन बरामद हुए हैं इनसे? अभी यह इन्वेस्टिगेशन में पूरा सर्च किया जाएगा। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जबलपूर सह छोट्या जिल्ह्यांमध्ये बनावट रेमडेसिवीर विक्री करण्यात आली आहे, त्यामुळे या रॅकेटचं जाळं अनेक राज्यांमध्ये पसरलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर अलीकडच्या काळात बनावट रेमडेसिवीर विक्रीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत, त्यामुळे रेमडेसिवीर खरं कोणतं आणि बनावट कोणतं हे कसं ओळखायचं असा प्रश्न निर्माण झालाय। आज लोक हजारो रुपये खर्च करून रेमडेसिवीरचं इंजेक्शन खरेदी करतायत, मात्र ते खरं असेल याची खात्री देणं कठीण झालंय। सर्वात चिंतेची बाब म्हणजे रेमडेसिवीरचं इंजेक्शन बनावट निघाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि हीच सगळी परिस्थिती पाहता सरकारनं बनावट औषधांच्या विक्रीवर लगाम लावण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तेव्हा थोडीशी मनात कुठेतरी भीती आणि धाकधूक राहते, पण जसं डॉक्टर यशवंत देशपांडे आणि उदय कुलकर्णी यांनी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्रात असा प्रकार होणार नाही, कारण सगळीकडे योग्य पद्धतीनं आता त्याचं वितरण केलं जात आहे। प्रामुख्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखालती याचं वितरण केलं जात आहे। महाराष्ट्रात आता उत्पादनही वाढलं आहे, त्यामुळे असे प्रकार महाराष्ट्रात होणार नाहीत अशी आपण खात्री बाळगूयात। आपण तीनही मान्यवर यात सहभागी झालात आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, आपले मनापासून धन्यवाद। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा, फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बनावट रेमडेसिवीर विक्रीचा पर्दाफाश होतो आहे आणि रुग्णालयाचा मालक सरबजीत सिंह खोटं का बोलला हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे। हे प्रकरण महाराष्ट्रातलं नाही, पण महाराष्ट्रातल्या अनेकांना यामुळे स्वाभाविकपणे टेन्शन आलं आहे, कारण गुजरातमध्ये याचं मूळ होतं। बनावट रेमडेसिवीरची निर्मिती करणारी कंपनी गुजरातमधली होती आणि तिथे छापा घातल्यानंतर अनेक गोष्टी उघडकीस आली आहेत। इथून मध्य प्रदेशासह अन्यही अनेक ठिकाणी बनावट रेमडेसिवीर ही पोचवली गेली होती। एकट्या मध्य प्रदेशातच 500 बनावट रेमडेसिवीरचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे आणि सरबजीतवर कारवाई करायला सुरुवात केली, पण पोलिसांचे हात आपल्यापर्यंत पोहोचणार असं कळताच सरबजीतनं रुग्ण असल्याचं नाटक केलं। आपल्याला तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला, पण पोलीसही काही कमी नव्हते। पोलिसांनी लगेच त्याची चाचणी करून घेतली आणि या चाचणीमध्ये तो कोरोना निगेटिव्ह सापडला। तरीही तो सध्या रुग्णालयात असून पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं आहे। अनेक राज्यात बनावट रेमडेसिवीरची विक्री होत होती असं प्राथमिक तपासात आढळलं आहे, आणि यामुळेच मोठ्या प्रमाणात आता चौकशीसुद्धा सुरू झाली आहे। जी कागदपत्र गुजरातच्या मूळ कंपनीतल्या ऑफिसमधनं पोलिसांनी जप्त केले आहेत, त्यातून आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे। आणि तुमच्या टी व्ही स्क्रीनवर दिसत असलेली हीच ती व्यक्ती आहे सरबजीत सिंह, जो बनावट रेमडेसिवीरचं रॅकेट चालवत होता का, याही दृष्टीने पोलीस आता तपास करतायत। ही आहे या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी। सरबजीतनं कोणाकोणाला आतापर्यंत रेमडेसिवीर पुरवली, या सगळ्यात त्याच्यासोबत नेमकं कोण कोण होतं, या सगळ्या बनावट रेमडेसिवीर बनवण्याच्या मागे नेमकं कोण होतं आणि त्याच्या वितरणाच्या साखळीत नेमकं कोण कोण होतं, याचाही आता पोलीस तपास करतायत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, अधिक काय माहिती आहे? मिलिंदजी, हे जे रॅकेट पकडलं आहे आपण पाहिलं तर ज्या पद्धतीनं या सगळ्या रॅकेट मागे जे हात होते किंवा यांची सगळी मोडस ऑपरेंडी होती,
ती रुग्णांकरता अतिशय घातक होती. मुळात रेमडेसिवीर हे इंजेक्शन जे आहे त्याचे जे कंटेंट असतात ते कंटेंट रुग्णांना बरे करण्याकरता त्यांची इम्युनिटी पॉवर वाढवण्याकरता किंवा त्यांच्या आतमध्ये जे व्हायरस आहेत त्यांचे जे प्रोटीन जे आवरण असतं व्हायरसचं ते कुठेतरी किल करून मग नंतर इतर औषधांचा वापर करून या सगळ्या व्हायरस आहे त्याचा खात्मा करण्यात येतो आणि पेशंटचा त्यामुळे जीव असतो. पण हे जे रॅकेट आहे यांनी काही वायलमध्ये म्हणजे जे रेमडेसिवीरचे इंजेक्शन जे होते त्याच्यामध्ये पॅरासिटोमॉल ऍझिथ्रोमायसिन किंवा अशा ज्या वस्तू आहेत ज्याच्यामुळे ताप आल्यानंतर आपण डोलो घेतो किंवा क्रोसिन घेतो ह्या गोळ्यांची पावडर किंवा ऍझिथ्रोमायसिन ज्याच्यामुळे गळ्याला आराम पडतो किंवा गळ्याची आजार असतात ते बरे होतात. तर असे जे इन्स्टंट बरे करणारे जे औषधं आहेत त्यांची पावडर करून गोळ्यांची पावडर करून ती त्यामध्ये भरली गेली होती आणि मग ते लोकांना नातेवाईकांना यांच्याकडून चढ्या भावाने कोणी 20,000 कोणी 10,000 कोणी 50,000 अशा भावाने घेतली होती. ही नंतर रेमडेसिवीर इंजेक्शन आहे ते समजून त्या ठिकाणी दिलं जातं. पण मुख्यत्वे पोलिसांचं हेच म्हणणं आहे की जे अजित मी तुला थोडस थांबवतो. इंदोरहून आपले प्रतिनिधी विकास चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले. विकास या सगळ्याबद्दल काय आणखीन माहिती आहे? विकास माझा आवाज पोहोचतोय जी. मैं माफी चाहूंगा हिंदी में भी सवाल होगा तो मुझे कॉन्फर्म जी. इस रैकेट के बारे में और क्या जानकारी है? किन किन लोगों तक या किन किन अस्पतालों तक ये रैकेट फैला हुआ था? जी बिल्कुल, अगर बात की जाए तो इंदौर में अब तक जानकारी मिली कि 700 इंजेक्शन इस ग्रोह के द्वारा खपाए गए थे. हालांकि इन सभी में सभी की अलग अलग भूमिका पहले से तय की गई थी और कुछ हॉस्पिटल के लोग भी इसमें सम्मिलित हैं. शुरुआती तौर पर अब तक पुलिस जो है 1 दर्जन से अधिक आरोपियों को गिरफ्तार कर चुकी है. कल 4 लोगों को पुलिस ने विजयनगर पुलिस ने गिरफ्तार किया जिसमें भोपाल के एक प्रशांत पारासर है, इसके अलावा 3 अन्य है. प्रशांत पारासर का जो बैकग्राउंड है वो पॉलिटिकल बैकग्राउंड निकलकर सामने आया है. उन्हें इस आपदा के समय में जिम्मेदारी दी गई थी कि वो ब्लड डोनेशन के लिए तैयारी करेंगे, लोगों की मदद करेंगे. लेकिन इस दौरान उन्होंने ये अपना काम शुरू किया और जानकारी मिली है कि उन्होंने 100 इंजेक्शन जो गुजरात का मुख्य आरोपी है जो कि मूलतः मध्य प्रदेश के रीवा का रहने वाला है सुनील मिश्रा उसे खरीदे थे और इंदौर जिले से बाहर जाकर उन्होंने इंजेक्शन को बेचा था. इसके साथ साथ में सांवेर का एक फर्जी डॉक्टर भी गिरफ्तार हुआ है जो कि इलाज के बहाने लोगों से संपर्क करता था और ये रेमडेसिवीर इंजेक्शन बाजार में खपाता था. हालांकि 700 इंजेक्शन का पूरी जानकारी मिली है. अब तक 200 से अधिक इंजेक्शन की खपत के बारे में जानकारी मिल चुकी है. इसके साथ साथ में जो और इंजेक्शन कहाँ किसको सप्लाई किए गए उन सभी मामलों में फिलहाल पुलिस विस्तृत पूछताछ कर रही है. जी, तो अभी तक 12 से ज्यादा लोगों को गिरफ्तार किया जा चुका है. क्या अभी तक जो जानकारी मिली है उस जानकारी के अनुसार किसी मरीज को किसी प्रकार की तकलीफ होने की जानकारी आई है? जी बिल्कुल, जब ये आरोपियों के जब फोटो दैनिक अखबारों में निकले, चैनल्स पर चले, तो कई ऐसे लोग थे जिन लोगों ने इस बात की तस्दीक की कि इन्हीं ग्रोह के सदस्यों से या इन्हीं पर्टिकुलर आरोपियों से इन्होंने ये इंजेक्शन खरीदे थे और इंजेक्शन लगने के बाद मरीजों के हालात बिगड़े. तो कुल मिला के कुछ ऐसे परिजनों ने अब तक हॉस्पिटल थाने पहुंचकर बयान दिए हैं, आरोपियों की शिनाख्त भी की है और उन्हीं परिजनों के बयानों के आधार पर इन आरोपियों के विरुद्ध गैर इरादतन हत्या का केस दर्ज किया गया है. पहले नकली इंजेक्शन बेचने के चलते इन पर महामारी अधिनियम की धारा, इसके साथ साथ में धोखाधड़ी की धाराओं में केस दर्ज किया गया था. लेकिन जब परिजनों ने इस बात की तस्दीक कर दी, पुष्टि कर दी कि ये वही आरोपी है जिनसे जी इंजेक्शन खरीदा गया था, हालांकि वो इंजेक्शन नकली निकला और इंजेक्शन लगने के तत्काल बाद मरीज की हालत बिगड़ गई और उसके बाद कई मरीज ऐसे भी थे जिनकी मौत हो गई. तो इन सभी परिजनों के बयानों के आधार पर पुलिस ने इन आरोपियों के विरुद्ध गैर इरादतन हत्या का भी केस दर्ज किया है. तो बड़ी बात यही है कि आखिर इस आपदा में अवसर तलाशने वाले जो लोग हैं, इन आरोपियों की मुश्किलें बढ़ती जा रही हैं. इसके साथ साथ में इनके गिरोह से जुड़े अन्य आरोपियों की भी जानकारी मिली है और उनकी भी तलाश की जा रही है. जी विकास, एक आखिरी सवाल, किन किन राज्यों तक इनके तार पहुंचे हुए ध्यान में आए हैं अभी तक? ये शुरुआती तौर पर अगर बात की जाए तो मध्य प्रदेश और गुजरात का सीधा सीधा कनेक्शन निकल कर आया है. लेकिन यही नहीं, इसके आसपास के सीमावर्ती जो भी राज्य हैं वहां पर भी इनके कनेक्शन फिलहाल पता चले हैं और इंदौर पुलिस ने आसपास के जो राज्य हैं वहां पर अलर्ट जारी किया है. एक खास बैच नंबर जो कि इन लोगों ने तैयार किया था नकली इंजेक्शन का, वो बैच नंबर
को अलर्ट जारी किया कि इस बैच नंबर का खास तौर पर कोई भी इंजेक्शन यदि आपको मिलता है तो मरीज को ना लगाए। तो न सिर्फ मध्य प्रदेश, गुजरात बल्कि महाराष्ट्र की भी अगर बात की जाए तो ये भी इससे अछूता नहीं रहा होगा, ये आशंका जाहिर की जा रही है। हालांकि औपचारिक तौर पर अभी तक इस प्रकार की जानकारी पुलिस की तरफ से अधिकृत नहीं आई है, लेकिन ये तय मानिए कि आसपास के तमाम जिलों में इन लोगों का अपना रैकेट फैला हुआ था और वहां पर ये सप्लाई भी की जा चुकी है। तो जिस जो एक खास 246039A ये बैच नंबर है, इस बैच नंबर के आधार पर अलर्ट जारी किया गया है कि यदि रेमडेसिविर इंजेक्शन आप लगाते हैं तो एक बारी ये बैच नंबर आप जांच ले, कहीं इस बैच नंबर का इंजेक्शन आप मरीज को लगाने तो नहीं जा रहे, ये घातक साबित हो सकता है क्योंकि ये पूरा लॉट जो है। विकास जी आपको मैं रोकता हूँ और आपको आपसे विनती है कि एक बार वो बैच नंबर दोबारा दोहराए ताकि लोग इसे ध्यान में ले सके और इस नंबर को नोट करके ध्यान दे सके कि क्या अपने पास इस बैच का तो कोई इंजेक्शन नहीं है, थोड़ा दोबारा दोहराएंगे। जी बिल्कुल, ये खास बात यही है कि ये जो बैच है यही बेहद घातक है और इसी बैच को पूरी तरीके से इन लोगों ने तैयार किया था। वो खास मैं आपको दोहरा देता हूँ, 246039A 246039A ये बैच नंबर है, इसका पूरा एक लॉट तैयार किया गया था जो कि ये बैच पूरा इन्होंने प्रिंट कराया था और एक बड़ी सीरीज इसकी तैयार की थी। तो इसी बैच नंबर के आधार पर पुलिस के द्वारा, इंदौर पुलिस के द्वारा आसपास के राज्यों की पुलिस से संपर्क किया गया है और वहां से ये विनती की गई है कि आप अपने मेडिकल टीम को असिस्ट कर दें और ये हिदायत दे दें कि इस बैच नंबर का 246039A ये बैच नंबर का इंजेक्शन अगर आपके पास पहुंचता है, खासकर रेमडेसिविर, तो अलर्ट हो जाइए। ये इस पर आशंका जाहिर की गई है कि ये बैच नंबर के आधार पर ये इंजेक्शन नकली साबित हो सकता है और मरीज और उसकी हालत जो है वो बिगड़ सकती है। जी बिल्कुल, आखिरी सवाल, किन किन राज्यों तक इनके तार हो सकते हैं और जो जानकारी अभी तक पुलिस सूत्रों से मिली है क्या वो ये बताती है कि ये 10-12 से ज्यादा लोग थे और ये इकट्ठा मिलके इन्होंने ये प्लान बनाया था? ये बिल्कुल, ये जो आरोपी अब तक गिरफ्तार हुए हैं लगभग 17 की संख्या में है, एक दर्जन से अधिक। तो यहाँ बिल्कुल ये नहीं माना जा सकता कि कार्रवाई संपूर्ण हो चुकी है, अभी और लंबी फहरिस्त है जो कि आने वाले दिनों में आरोपी पुलिस की गिरफ्त में होंगे। जानकारी ये मिली है कि इन लोगों ने एक पूरा नेक्सस के तहत ये रैकेट तैयार किया था, जिन लोगों का प्रोफाइल जो है वो मेडिकल फील्ड से जुड़ा हुआ रहता था उन लोगों को इससे ये संपर्क करते थे और उन्हें वह लोगों की मदद के नाम पर ये इंजेक्शन दिया जाता था बेचने के लिए और वह आरोपी भी बिना तस्दीक के कई बार तो वो आशय इन लोग के ग्रुप से जुड़ जाते थे, इनके ग्रोह से जुड़ जाते थे और नकली इंजेक्शन बाजार में खपा दिया करते थे। इतना ही नहीं, कुछ लोगों के तो जो संपर्क थे वो सीधे हॉस्पिटल तक में थे, वहां पर सीधे नर्सेस से संपर्क करके ये नकली इंजेक्शन उन्हें मुहैया कराते थे और मोटी रकम भी मरीज उनके परिजनों से वसूल लेते थे। तो ये जो फहरिस्त है ये बहुत लंबी आने वाले दिनों में साबित होगी, इसमें बड़ी संख्या में लोग गिरफ्तार होंगे और जो आरोपी हैं वो ये तय मानिए कि रसूखदार हैं, उनका पॉलिटिकल कनेक्शन भी है, इसके साथ साथ में और भी तय उनके जो तमाम रसूख है उससे ताल्लुकात रखते हैं, यही वजह है कि उसी का फायदा उठाकर वो लोग इस आपदा में अवसर तलाश रहे थे और नकली इंजेक्शन मरीज और उनके परिजनों को मुहैया करा रहे थे और उसके एवज में मोटी रकम भी वसूलते थे। विकास जी हमारे साथ बने रहिए, अजित मांडरे हमारे प्रतिनिधि हमारे साथ है। अजित, महाराष्ट्रामध्ये कदाचित याची शक्यता असू शकते, पोलिसांनी जो मध्य प्रदेश किंवा गुजरातचा सीमावर्ती भाग आहे, मग इकडे पालघर असेल, इकडे नंदुरबार किंवा अन्य काही जिल्हे असतील, जळगाव असेल, नाशिक जिल्ह्याचा काही भाग असेल, इथे काही अलर्ट दिलाय? अजित मांढरे यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही आहे, त्यांच्याकडनं आपण पुन्हा ताजी माहिती घेऊ। विकास जी, और किन राज्यों में इनके तार हो सकते हैं? जैसे कि आपने बताया महाराष्ट्र में इनके तार हो सकते हैं क्योंकि महाराष्ट्र के 3 जिले मध्य प्रदेश और गुजरात से सटे हुए हैं, इसके कारण कुछ दिक्कत हो सकती है। तो अगर लोगों को सामने आना है तो अपने अपने यहाँ पुलिस स्टेशन में जाकर के कंप्लेंट लिखवा सकते हैं या आपके राज्य में संपर्क करना पड़ेगा? जी बिल्कुल, यदि अगर बात की जाए तो हर ये जो ग्रुप है, ये जो ग्रुप है, ये इनके तार जो है वो लोगों से सीधे तौर पर जुड़े हुए हैं। यदि मान लीजिए कि यदि इसकी इंजेक्शन की सप्लाई, नकली इंजेक्शन की सप्लाई किसी इलाके में हुई है तो वह नजदीकी थाने पर जाके वास्तविक तौर पर संपर्क कर सकते हैं, चूंकि उनके साथ वहां धोखाधड़ी हुई है, उनके साथ वहां पर गलत काम हुआ है। लेकिन यदि बावजूद इसके यदि किसी का सीधा सीधा कनेक्शन निकल कर सामने आता है कि यदि किसी ग्रुप ने सप्लाई जो इंजेक्शन किया है वो आरोपी अगर इंदौर में गिरफ्तार हो चुका है तो वो सीधे तौर पर इंदौर पुलिस से भी संपर्क कर सकते हैं कि इसी
शख्स के माध्यम से, इसी आरोपी के माध्यम से उन लोगों ने ये नकली इंजेक्शन इस राज्य में खरीदा था। ये तय माना जा रहा है कि ये जो अभी फिलहाल जो शुरुआती पड़ताल में जो आरोपी गिरफ्तार हुए हैं, जिस प्रकार की जानकारी निकल कर आई है, ये संपूर्ण नहीं मानी जा सकती, क्योंकि ये जानकारी है गुजरात के मोरबी में इन लोगों ने ये प्लांट तैयार किया था, वहां पर ये लॉट वहां से तैयार करके अलग अलग जिले में, अलग अलग राज्यों में इन्होंने सप्लाई किया था। शुरुआती तौर में ये जानकारी मिली है, गुजरात मध्य प्रदेश का सीधा सीधा कनेक्शन है, लेकिन ये भी पूछताछ में जानकारी निकल कर आई है जो सूत्रों से हमें प्राप्त हुई है कि कई राज्यों में इनका नेटवर्क खुल निकला हुआ है। हालांकि स्पष्ट पुलिस ने अब तक इसलिए नहीं किया, चूंकि पुलिस को पता है कि यदि किसी राज्य का या किसी जगह का नाम स्पष्ट उल्लेख यदि हो जाता है तो सतर्क हो जाएंगे। जी 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 विकास जी, इस विस्तृत जानकारी के लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। विकास चव्हाण आपले इंदौर चे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते की कशा पद्धतीने 2 ते 3 पेक्षा जास्त राज्यांमध्ये याच्याशी संबंधित लोक आहेत आणि मोरबीमध्ये याचा एक छोटासा प्लांट तयार करण्यात आला होता आणि तिथून ही इंजेक्शन्स वितरित करण्यात आली होती। आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि याचा विशिष्ट बॅच नंबर आहे, तेव्हा आपलं रेमडेसिवीर या बॅच नंबरमधलं नाही ना याची तुम्ही खात्री करून घ्या। तुर्तास बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। आपल्या आजूबाजूला या बातमीसह अन्य काही अशा बातम्या आहेत की ज्यामुळे आपल्या बाजूला थोडंसं नकारात्मक वातावरण असतं, पण या नकारात्मकतेत आम्ही एक पॉझिटिव्ह बातमी तुमच्याकरता घेऊन आलो आहे, नवी उमेद आणि एक नवी भरारी देणारी। अमरावतीतला मेळघाट हा अतिशय दुर्गम असा भाग मानला जातो, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे आदिवासी लोकांमध्ये अशिक्षितपणा पण आहे। कोरोना काळात तर मेळघाटातील आदिवासी नागरिकांनी लसीकरणाकडे सुद्धा पाठ फिरवली। मेळघाटातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं यांच्याकरता त्यांच्या कोरकू भाषेमध्ये आता जनजागृती करण्यात येते। अमरावती जिल्ह्यातलं हे आहे चिचखेडा गाव। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोरोना काळात आम्ही तुम्हाला हे गाव का दाखवतोय, तर मंडळी या गावाने कोरोना काळात राज्यासह देशासमोर आदर्श निर्माण केलाय। देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असताना यावर लसीकरण एकमेव उपाय आहे, त्यामुळे पुढील धोका ओळखून चिचखेडा या गावाने गावातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलंय, म्हणजे गावातील 100% लसीकरण पूर्ण करणार राज्यातलं चिचखेडा हे पहिलं गाव ठरलंय। डॉक्टर आहे और पटेल आए, उन्होंने बोला भाई लसीकरण का अपने को ये प्रोग्राम लेना है, वो लिया। डॉक्टर साहब आए, उन्होंने मीटिंग ली और बोला भाई आपको ये करना है, तो हम सब लोगों को भी समझाया। पटवारी साहब आए, इन्होंने भी हमको मदद की। प्रत्येकाच्या इथे आरटीपीसीआर टेस्ट केल्या, तिथे पण आम्हाला त्यानंतर सभा घेतल्या, त्यानंतर 200 जणांचे आरटीपीसीआर इथे कलेक्ट करण्यात आले, त्यानंतर तिथे 6 लोक त्या याच्यामध्ये टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यानंतर गृह विलगीकरण करून त्यांना योग्य तो उपचार देऊन इथे त्यांना घरीच बरं करण्यात आलं आहे आणि त्यानंतर आम्ही लगेच लसीकरण घेऊन 45 वर्षाच्या वरते जवळपास इथे 100% लसीकरण झालेलं आहे। या गावाची लोकसंख्या अवघी 604 इतकी आहे, त्यामध्ये 45 वर्षांवरील व्यक्तींची संख्या आहे 136 आणि या सर्व नागरिकांचं लसीकरण गावानं पूर्ण केलंय। गावातील तलाठी पोलीस पाटील यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केलं। भरपूर काही सहकार्य केलं, जे यादी तयार केलं होतं आम्ही 45 वयावरील, ते आता नाहीतरी जवळपास 70-80 लोक होकार दिलं आहे की आम्ही वॅक्सिनेशन घ्यायला तयार आहे, तर त्यानुसार मग आम्ही मग प्राथमिक आरोग्य केंद्र इथं कळवलं आहे की सर इथं एवढ्या लोकांना वॅक्सिनेशनची आवश्यकता आहे, तर सरांनी पण होकार दिला आहे, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन झालेलं होतं आणि जे लोक घेत नसाल तर त्यांच्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं आहे की भाऊ वॅक्सिन घ्या, वॅक्सिन घेतल्यानंतर त्याचे खूप काही फायदे आहे, कारण की कसं आहे जोपर्यंत तुम्ही वॅक्सिन घेणार नाही तोपर्यंत तुमच्या शरीराला धोकाच आहे। शासनानं 18 ते 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण तुर्तास थांबवलंय, पुन्हा लसीकरण सुरू झाल्यास गावातील उर्वरित नागरिकांचंही लसीकरण तातडीनं केलं जाणार आहे। चिचखेडा गावानं त्यांची जबाबदारी ओळखून आपलं गाव आणि परिसर सुरक्षित केलाय, त्यामुळे आता इतर गावांनी देखील चिचखेडा गावाचा आदर्श घेण्याची गरज आहे।
अमरावतीहून संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत। त्यामुळे या गावानं करून दाखवलं, आपणही करूयात आपापल्या परीनं प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे। एक छोटासा ब्रेक घेऊयात, पात्र न्यूज 18 लोकमत।